फेब्रुवारी हा महिना सण उत्सवाचा महिना असून या महिन्यातील 18 फेब्रुवारी पासून सुरू होणारा महाशिवरात्री यात्रा उत्सव व 19 फेब्रुवारीला साजरी होणारी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी व सर्व सण उत्सव आनंदात साजरे केले जावे या हेतूने शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या पुढाकारातून व मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या उपस्थितीत पोलीस ठाण्यात शहरातील विविध देवस्थानांचे अध्यक्ष पदाधिकारी विविध राजकीय पक्षमंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी यांच्या समवेत बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. सदर बैठकीत पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केलं असून येणारे सण उत्सव शांततेत पार पाडावे यासाठी सूचना करीत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. दिनांक 18 तारखेला महाशिवरात्र हा अत्यंत महत्त्वाचा आणि धार्मिक याचा सण आहे. त्यासोबतच 19 तारखेला छत्रपती शिवजयंती आहे शासकीय तिथीनुसार. तर शासकीय शिवजयंती आणि महाशिवरात्र हे दोघं महत्त्वाचे एक सण आहेत, एकत्र येत आहेत. अशा स्थितीमध्ये कायदा सुव्यवस्था राखावं आणि हे सण शांततेत पार पाडत म्हणून आज शिवरात्रीनिमित्त जे काही या ठिकाणी प्रमुख मंदिरं आहे शहरातली त्या ठिकाणचे काही व्यवस्थापन करणारे पदाधिकारी आहेत त्या सर्वांची मीटिंग घेतली आहे. त्या सर्वांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की गर्दीचं नियोजन करताना किंवा मंदिरात मोठ्या प्रमाणात महिला येतात अशा स्थितीमध्ये त्यांच्या अंगावरचे दागिने कोणी वरवरून नेणार नाही, स्नॅचिंग कोणी करणार नाही. त्यासोबतच आपण मंदिर परिसरामध्ये CCTV लावावेत आणि योग्य तो आपल्या पद्धतीने जो खाजगी आपला बंदोबस्त ठेवावा. पोलीस प्रशासन आपल्या स्तरावर आपला बंदोबस्त त्या ठिकाणी योग्य ठिकाणी नेमणारच आहे. या संदर्भात त्यांची या ठिकाणी मीटिंग बोलावलेली होती सर्व मंदिर पदाधिकाऱ्यांची. त्या सर्व लोकांना सूचना दिल्याप्रमाणे ते त्याचं पालन करण्याबाबत त्यांनी सगळ्यांना अनुमती दिलेली आहे. त्यासोबतच जी शिवजयंती साजरी केली जाणार आहे ते शिवजयंती साजरा करणारे सगळे मंडळ असतील पदाधिकारी आहे त्यांची देखील या ठिकाणी एक मीटिंग आपण बोलून त्यांच्याशी कम्युनिकेशन केलं. नमूद मीटिंगच्या प्रसंगी माननीय शिवसाहेब श्रीपोसाईसाहेब देखील हजर होते आणि यासोबतच शिवरात्रीनिमित्त या गावामध्ये मोठ्या प्रमाणात एक यात्रेचं आयोजन केलं जातं. त्या यात्रेच्या दृष्टिकोनात देखील कशा प्रकारची व्यवस्था असावी या अनुषंगाने देखील आम्ही सगळ्यांनी चर्चा केली. जे कॉन्ट्रॅक्टर असतील, नगरपालिका प्रशासन असेल आणि इतर काही जे लोक आहेत त्या लोकांनी कशा प्रकारच्या यात्रेच्या कालखंडामध्ये व्यवस्थापन कसं करता येईल जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या दुर्घटना घडणार नाहीत यावर चर्चा केली आणि शिवजयंती संदर्भाने शिवरात्री संदर्भाने सर्व लोकांशी पोलिसांशी कशाप्रकारे इंटरॅक्ट करता येईल आणि पोलीस आपल्या सेवेसाठी आहे, आपल्या सुरक्षेसाठी आहे अशा प्रकारचे त्यांच्यामध्ये एक मेसेज दिलेला आहे. त्या लोकांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन पोलिसांचे आदेश प्रशासनाच्या आदेशानुसारच आपले कार्यक्रम केले जातील असं आश्वासित केलेलं आहे. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.